यावर्षी पावसाचा जोर कमी असल्याने धरण क्षेत्रात म्हणावी तितकी वाढ दिसून येत नाही गेल्या वर्षीच्या तुलनेने मात्र तिरंगाई केली गतवर्षी आजच्या दिवशी अनेक धरणे भरून वाहत होती पण आजची स्थिती मात्र उलट पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्यातील काही धरणांचा विचार केला तर या धरणामध्ये पाणीसाठा म्हणावा तितका अजूनही साठलेला नाही जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा जर विचार केला तर राधानगरी धरण हे आजपर्यंत फक्त पन्नास टक्के भरले असून या धरणाची क्षमता ही आठवड्यात पॉईंट पंचवीस टीएमसी इतकी आहे मात्र या आज या धरणामध्ये चार पॉईंट अठरा टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे राधानगरी धरणाच्या तुलनेनं इतर धरणांची पाणी पातळी देखील कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते यामध्ये तुळशी धरणाची क्षमता ही तीन पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी असून एक, एक टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे त्याचप्रमाणे वारणा धरणाची चौतीस पॉईंट एकोणतीस टीएमसी असून जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणीसाठा असलेलं धरण म्हणून या धरणाची ओळख आहे यामध्ये सध्या पंधरा पॉईंट छत्तीस टी एम सी इतका पाणीसाठा शिल्लक आहे दुधगंगा धरणाची क्षमता पंचवीस पॉईंट एकोणचाळीस टी एम सी असून हे धरण सध्या पाच पॉईंट चोवीस टी एम सी इतकं भरलं आहे कासारी धरणाची एकूण क्षमता दोन पॉईंट सत्याहत्तर टी एम सी असून या धरणामध्ये सध्या एक पॉईंट बावीस टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे कडवी धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता दोन पॉईंट एक्कावन्न टी एम सी असून हे धरण सध्या एक पॉईंट पंधरा टी एम सी इतकं भरलं आहे त्याचप्रमाणे कुंभी धरणाची एकूण क्षमता दोन पॉईंट एकाहत्तर टी एम सी असून आजपर्यंत हे धरण एक पॉईंट शेहेचाळीस टी एम सी इतकं भरलं आहे पाटगाव धरणाची एकूण क्षमता तीन पॉईंट एकाहत्तर टी एम सी असून या धरणाची पाणी पातळी सध्या एक पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी इतकी आहे अशा पद्धतीनं कोल्हापुरातील काही धरणांचा आढावा घेता धरणातील सध्याची पाण्याची स्थिती ही अत्यंत चिंताजनक अशी भासत आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा